महाराष्ट्राची आधुनिक वाल्मिकी गदिमायेंची सुपुत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीची विश्वस्त श्रीधर माडगुळकर यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालंय. बुधवारी खासगी रुग्णालयात त्यांची एनजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी 1 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. श्रीधर माडगुळकर यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1947. त्यांचं प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. श्रीधर माडगुळकर यांनी 1970 साली जिप्सी या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचं संपादन करून अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे धरती व साप्ताहिक मायभूमी या नियतकालिकांचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधनं प्रसिद्ध झाल्यात. ते 72 वर्षाचे होते.